ताजा बातम्या आणि अपडेट्स साठी नाईन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सध्या सोशल मीडियावर क्रोमारिया चाचणी बाबतचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हिडिओ जुना असल्याचं देखील समजतंय असं असलं तरी अजून अशा प्रथा पुरोगामी महाराष्ट्रात घडत असल्याचं हे वास्तव समोर आलं आहे यातच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात देखील एका लग्नात अशा प्रकारे क्रोमार या चाचणी केली जाणार नसल्याची तक्रार ग्रामीण पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी याची चौकशी केली मात्र मात्र असा कुठलाही प्रकार या ठिकाणी आढळून आला नसल्याचं पोलीस तपासात समोर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओबाबत बाबत तपास करून या प्रकरणी दोषींवर कारवाई करतील असे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्याकडून सांगण्यात आलंय त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपल्याला एक तक्रार प्राप्त झाली होती की एका ठराविक लग्नामध्ये कमारे कमारे असण्याची चाचणी जी आहे ती केली जाण्याची शक्यता के आहे त्या संदर्भाने आपण तिथे गोपनीय यंत्रणे पण सतर्क करून त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे जे अधिकारी होते अधिकारी कर्मचारी महिला कर्मचारी यांच्यामार्फत आपण गोपनीय माहिती काढली त्याचबरोबर सदर लग्नाच्या वेळे पण पार ठेवून आपण पाहिलं की अशा प्रकारचं कुठलेही प्रकार तिथे घडला नसल्याचा पोलिस स्टेशनकडून अहवाल प्राप्त झालेला आहे सदर संदर्भाने पोलिसांनी तिथले जे व्हिडिओ फुट फुटेजेस आहेत ते पण तपासा म्हणजे चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहेत आता सदर जो व्हिडिओ आहे तो अजून असल्याचं माहिती प्राप्त होत आहे याच्यामध्ये असा कुठले प्रकार होत असेल तर निश्चितपणे पोलीस जे आहे त्याच्या संदर्भाने कारवाई करेल नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी तबरेज शेख नाशिक